सोलापूर शहरातल्या रंगभवन परिसरातील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली। ही आग 2.5 तासांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली। 10-12 अग्निशमन दलाच्या आणि पाण्याचा फवारा करून ही आग विझवली। आगीमध्ये 4-5 फर्निचरची दुकानं आणि इतर दुकानांचं नुकसान झालं। समृद्धी महामार्गाच्या एका बस चालकाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। तुफान वेगात लक्झरी बस चालवताना चालक चक्क इयरफोन लावून मोबाईल पाहत असतानाचा हा व्हिडिओ आहे। असे बेजबाबदार चालक प्रवाशांच्या जीवाशी खेळतात आणि या प्रकाराची गंभीर दखल उपमुख्यमंत्री फडणवीसांनी। विरार वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान एका अज्ञात माथेफिरूनं मालगाडीच्या इंजिनावर दगडफेक केली। रविवारी रात्रीची ही घटना आहे। यामध्ये लोकपालक शिंबू दयाल मीना किरकोळ जखमी झाले। या प्रकरणात पोलीस आता या आरोपीचा शोध घेत आहेत। उत्तराखंडमध्ये सध्या जोरदार हिमवर्षा सुरू आहे। डोंगर पर्वतांवर पांढऱ्या रंगाची चादर पसरली आहे। वातावरणात बदल, हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस झाल्यानं पर्यटकांसाठी परवडणी ठरते। उत्तराखंडच्या काही भागामध्ये हिमवर्षा आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय, त्यामुळे वातावरणात थंडी पसरली आहे। नागरिक आता उबदार कपडे घालून घराबाहेर पडताना हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला शहर पांढऱ्या शुभ्र बर्फानं फुलून गेलंय। पाऊस आणि हिमवर्षावामुळे हवेत आता गारवा वाढलाय। पुढच्या 24 तासांमध्ये शिमला आणि आजूबाजूच्या परिसरात हिमवर्षाव होण्याची शक्यता हवामान विभागानं उत्तराखंडच्या बद्रीनाथ आणि केदारनाथ भागामध्ये हिमवर्षाव झालाय। बदललेल्या वातावरणामुळे थंडीचा कडाका वाढलाय। गेल्या 24 तासांपासून हिमवर्षाव सुरू आहे। श्रीलंकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियानं विजयाचं खातं उघडलंय। 3 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच विजय, तर श्रीलंकेनं पराभवाची हॅट्रिक केली आहे। ग्लेन मॅक्सवेल आणि मार्क्स स्टॉयनिस या जोडीनं ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला। अभिनेत्री कंगनाच्या इमर्जन्सी सिनेमाची रिलीज डेट आता पुढे ढकलण्यात आली। 24 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार होता, मात्र आता पुढच्या वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे। यावर्षीच्या शेवटच्या 3 महिन्यामध्ये इतर सिनेमांमध्ये ओव्हरपॅक झाल्यामुळे इमर्जन्सी सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आल्याचं कंगनानं सांगितलं। छत्रपतींचा विचार म्हणजे